जय हिंद मित्रांनो आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव झिरोपुराय मराखेड तर अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मित्रांनो तुमच्यासाठी आहे पोलीस भरती निघणार नाही निघणार नाही म्हणणाऱ्याच्या तोंडावरती एक चपराक म्हणावं लागेल हा कारण जे काही मुलं पोलीस भरती चालू करतात त्यांच्याबद्दल चा निगेटिव विचार करतात त्यांच्या मनामध्ये घालतात बरेच मुलं मग निगेटिव्ह होतात आणि ते पोलिसभरची प्रॅक्टिस करणे किंवा अभ्यास करणे सोडून देतात तर मी तुम्हाला सांगतच होतो गौरी गणपती गेल्यानंतरनी तुम्हाला पोलीस भरतीची ही एक मोठी लट अपडेट अशी तुम्हाला भेटणारच आहे आमचा मित्रांनो अनुभव असतो त्या अनुभवातूनच आम्ही काय गोष्टी तुम्हाला सांगत असतो तर बरेच आता मुलं ती म्हणजे जे काही यूट्यूबर आहेत त्यांना इथे काय करतात काय मग माहितीच आहे की काय लोक खोट्याही बातम्या देतात परंतु काय काय तुम्ही असे चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला तिथे शंभर टक्के खात्रीशीर बातमी भेटेल आणि आपण खात्रीशीरच बातमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो तर बघा अठ्ठ्याण्णव हजार पोलीस कर्मचाऱ्याची भरती होणार आहे तर ती कधी बी होणार आहे ते, ते, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर ये येणारे काही हिवाळी प सॉरी हिवाळी अधिवेशन आहे नोव्हेंबरमध्ये तर त्या हिवाळी अधिवेशनमध्ये याला मंजूर भेटेल आणि डिसेंबरला याचे फॉर्म भरून घेतले जातील मित्रांनो केव्हा किंवा सुद्धा फॉर्म भरणं चालू होईल मित्रांनो त्यासाठी प्रॅक्टिस चालू ठेवा आता ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे तुम्हाला दोन ते तीन महिने तुमच्याजवळ आहेत प्रॅक्टिससाठी आणि जानेवारी ते किंवा फेब्रुवारीपासून तुमचं फिजिक फिजिकल चालू होईल त्यासाठी सांगतो फक्त चार महिने राहिलेले आहेत आणि मार्चमध्ये याची लेखी होईल आणि एप्रिलमध्ये तुम्हाला ट्रेनिंगलासुद्धा बोलवलं जाईल तर झालं हे प्रोसिजर मोठीलट होऊन होऊन जाणार आहे इथं अठ्ठ्याण्णव हजार पदं म्हणलेले आहेत परंतु फडणवीस साहेबांनी एक कमीत कमी पन्नास टक्केची मंजुरी भेटावी अशी आम्ही शिफारस म्हणजेच अर्थ खात्याकडे करणार आहे म्हणजेच अर्थ खातं कोणाकडे आहे तर आपले अजित पवाराकडे आहे तर ते तर श, श शंभर टक्के मंजुरी देणारं सरकारांचंच आहे तर ते मंजुरी सम स स मिटली भेटली समजा पन्नास पद पदं लढ भरती होणार आहे कारण का आकृतीबद्ध आता इथं मु म अजून ज्ञानपासतील मुलं की एवढी मोठी कधी भरती निघत नसती काय नाही तर मित्रांनो रिक्त पदाची भरती ही अठरा हजारची झाली लक्षात ठेवा तर आता ही नवीन आकृतीबद्ध आहे सर्व तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे तर बघा ही बातमी आहे पुढारी पेपरची आहे तर ब बात बातमी बघा एक ऑक्टोंबरची आहे म्हणजेच आजचीच बातमी आहे बघा सविस्तर तर बघा तुम्ही सुद्धा मारू शकता याचा स्क्रीनशॉट मारा मी झूम केलेला आहे तर बघा आता मी बातमी वाचतो आहे तर मित्रांनो बघा पोलीस कर्मचारी व लोकसंख्यांचे प्रमाण सुधारण्यासाठी राज्यात लवकरच अठ्ठ्याण्णव हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे एकशे छत्तीस पॉईंट पंचेचाळीस इतके पोलीस कर्मचारी असून म्हणजेच एका मा, लो लोका एका लोकामागे एका माणसामागे एकशे छत्तीस पोलिस असून पोलिसाची हीच संख्या दोनशे पंचवीस म्हणजे सव्वा दोनशे करणार आहेत मित्रांनो इतकी करण्यात येणार आहे राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सध्या पावणे म्हणजे दोन पॉईंट पंचेचाळीस म्हणजे दोन लाख पंचेचाळीस हजार आहे मित्रांनो भरती संदर्भात निर्णय उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच घेतला जाणार आहे आर्थ खात्याची उपसमिती व मुख्य सचिवाच्या अध्यक्षेखालील उच्चस्तरीय समिती यांनी घेतलेल्या खातेनिहाय आढाव्यानुसार राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे मात्र प्रत्येक पोलीस ठाण्यातील तसेच संबंधित युनिटमधील कर्मचाऱ्यांबाबत धोरण अनिश्चित करण्यात यावे असे आम्ही सांगितले हे काम झाल्यानंतर आता आम्ही अतिरिक्त अठ्ठ्याण्णव हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे यापैकी किमान पन्नास टक्के पदना तरी मंजुरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे अपेक्षा काय करता फडणवीस साहेब तुमचं सरकार आहे तुम्ही शंभर टक्के भरती तुम्ही हे काढून घ्या कारण बरेच पोलीस भरती करणारे तरुण मित्र जे आहेत ते जे आस लावून बसलेले आहेत ला आता गेल्या भरतीला एवढे मोठे भरती निघून सुद्धा काही मुलं एक दोन मार्कांनी गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही मोठा असा हा एक दिलासा दिला दिलाच दिला आहे परंतु त्याची पन्नास टक्के शंभर टक्के भरती काढा सर्वांची विनंती आहे केंद्र सरकारने बघा पुढे काय म्हणालेलं आहे केंद्र सरकारने मार्चमध्ये संसदेशी दिलेल्या लेखी उत्तरात देशाची सध्याची लोकसंख्या बघा केंद्र सरकारनं सुद्धा दबाव टाकलेला आहे तुमच्या लक्षात असू द्या केंद्र सरकारने मार्चमध्ये संसदेत दिलेल्या लेखा उत्तरा देशाचे सध्याचे लोकसंख्या पोलीस याचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे एकशे बावन्न पॉईंट ऐंशी इतके आहे नॅगालँडमध्ये हेच प्रमाण सर्वाधिक आहे बघा मित्रांनो एक हजार एकशे एकोणनव्वद कर्मचारी तर बिहारमध्ये सर्वात कमी बी पंच्याहत्तर बघा नागालँडमध्ये एका व्यक्तीमागे अकराशे ते बाराशे पोलीस आहेत ते तुमच्या लक्षात येत असेल बघा आपलं प्रमाण कुठं आहे नागालँडचं प्रमाण किती आहे आणि नागालँडची लोकसंख्या किती आहे किती कमी आहे तरीसुद्धा तिथं एका व्यक्तीमागे बाराशे पोलीस आहे मित्रांनो आणि आपल्या इथं एकशे छत्तीस पोलीस आहे एका व्यक्तीमागे याचा अर्थ तुम्ही समजू शकता ही भरती शंभर टक्के पन्नास हजारच्या घरात जाणार आहे कारण का नवीन आकृतीबद्ध झालेलं आहे दोन हजार बावीस टी वीचे रिक्तपदे आहेत असे बरेच पदं आणि नवीन आकृतिबद्ध आणि हे जे प्रमाण त्यांनी ठेवण्यात येणार आहे दोनशे पंचवीसचं असे शंभर टक्के पोलीस भरती डिसेंबरच्या आत डिसेंबरमध्ये याचे फॉर्मभूर घेतले मित्रांनो अशाच पोलीस भरतीचे अपडेट आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याच्या पुढील महत्त्वाचे अपडेट लगेच तुमच्यापर्यंत दुसऱ्या तासाला किंवा पहिल्या तासाला तुमच्यापर्यंत याची अपडेट राहील पोलीस भरतीची एवढे लक्षात घ्या आणि व्हिडिओ संपा समाप्त करतो जय हिंद